वन टू थ्री स्टार्ट। और इतनी महंगाई हो गई है कि खाने के वादे हो गए, और ये इतनी महंगाई और इतनी बेरोजगारी है कि सब चीज का भाव इतना बढ़ गया है कि क्या आगे करेगा मालूम। खाने बिना मर जाएगा, इतना महंगाई है और हर चीज का दाम बढ़ते जा रहा है, क्या होएगा आगे जाके पता। ये बजट से आपको क्या लगता है, क्या मिलेगा? बजट तो महंगाई का पूरा सत्यानाश करेगा हिंदुस्तान का, पूरा महंगाई का सत्य। इतनी महंगाई है इस देश का, आगे चोरी चकारी बढ़ सकती है। इतनी बेरोजगारी हो गई है, आदमी के पास काम नहीं है, धंधा नहीं है, रोजगार नहीं है, अभी भीख भीख मांग के खा रहा है। आज के जमाना क्या हो गया, महंगाई बढ़ती जा रही है, फाइन भरा दिया जो बनाती गाड़ी खराब करो गैस के दाम जो आता है टैक्स 200 रुपये बोलो कि गैस को 400 रुपये गैस लगता है, 400 रुपये गैस करने के बाद पर सब का सब अपने को 300 रुपये शिफ्ट का देना पड़ता है, 500 रुपये निकलने के बाद 300 वाले को अपने को इतना इनकम होती है। ज़रा महंगाई कम करो, गैस के दाम तो पहले बढ़ा दो, गैस का दाम है और मुंबईकडनं जास्त आपलं दर सगळ्याच्या रुपये मुंबईकडनं जास्त दर जातो, त्याबद्दल आपल्या मुंबईला कारण केले तरी कमी करतो काय स्वस्त काय मार्ग। ये जो किया है ना बहुत अच्छा काम किया, इससे हम लोग को फायदा है। जैसे है ना बैटरी और डिस्प्ले का इसका जो हो गया है ना फोन का, एक्चुअली ये सब कम हुआ है ना प्राइस, इससे अच्छा है थोड़ा हम लोग का फायदा बना हो गया है। या जो चीज़ कम में आ रहा है हम लोग कस्टमर को कम में दे सकते हैं, वो चीज़ के हिसाब से सही है, सही किया जो डिस्प्ले विशेषतः सांगायचं म्हणजे बजेट हा सर्वसामान्य लोकांच्यासाठी असतो। खरं तर बजेटमध्ये ज्या वस्तू महाग झालेल्या आहेत त्या वस्तूंचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला काहीच फायदा नाही, परंतु ज्या फायद्याच्या गोष्टी असतात त्या स्वस्त करून ठेवायच्या आणि माणसाला कुठेतरी झुलवत ठेवायचं ही एक शासनाची मोठी किमया म्हटलं पाहिजे। कारण का तर शासन हे सर्वसामान्याला न्याय देतच नाही आणि शासनाची ही भूमिकाच नसते, शासन फक्त आणि फक्त त्यांना भूल थापा देत असतं आणि त्यावरच शासन आपलं कर्तृत्व आणि बर्दुकी गाजवत असतं, याच्या पलीकडे शासनाला काहीच माहिती नाही। सर्वसामान्याला जर झुलत ठेवलं नाही तर याची पोळी कशी भाजणार, म्हणून हे सर्वसामान्याला द्यायच्या गोष्टी फक्त दाखवतात, आम्ही तुम्हाला हे देणार आम्ही तुम्हाला ते देणार, हे दाखवण्याचं बोलण्याचं जे असतं तेवढं बोलाची कडी आणि बोलाचा भात असा प्रकार त्यांनी सर्वसामान्यांच्यासाठी ठेवलेला आहे। विशेष सांगायचं म्हणजे ही सर्वसामान्यांसाठी खरं तर एक भूलथाप आहे आणि त्याला भूलू नये। सामान्य माणसाने जी बजेटची व्यवस्था जी आहे ती सर्वसामान्यांसाठी आहे हे गृहित धरून चालताना
त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये। ती व्यवस्था ही सर्वसामान्यासाठी नसून ती व्यवस्था ही धनदानग्यासाठी आहे हे खऱ्या अर्थाने दिसून येईल। त्याच्यामध्ये खरा निष्कर्ष जर काढला तर हे दिसून येईल की धनदानग्यासाठी असलेली व्यवस्था ही सर्वसामान्यासाठी भूलथाप आहे आणि ही भूलथाप म्हणजे सर्वसामान्यांना दिलेली एक लोन कडी आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। तुम्हाला काय वाटतं काय स्वस्त काय महाग म्हणजे सोने चांदी आता म्हणजे महागाई आणि पळा पळा आणि गॅस सिलेंडर बद्दल काय वाटतं? गॅस सिलेंडर पण तसंच महाग झालेलं आहे इंडिया। तुम्ही आता हा जो बजेट आतापर्यंत जो बजेट आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं चांगला आहे की वाईट आहे की अजून काही बदल झाला? म्हणजे दारू म्हणा सिगरेट म्हणा याच्यावर जो रेट म्हणा चांगली गोष्ट आहे। बाकी जर अनावश्यक जे आहेत टॅक्स पण जे होतं लोकांना वर्षाला 5 लाख रुपये इन्कम होतं त्याच्यावर टॅक्स लागायचं तर 6 लाख किंवा 9 लाखावरती टॅक्स लागतं त्यावर तुम्हाला ते चुकीचं आहे ना। मग त्यावर तुम्ही यावर खुश आहात की नाही खुश आहात? बजेटवरती खुश आहात की नाही? बजेट म्हणजे लोकांना नोकऱ्या कुठे आहे त्यासाठी पण आता गव्हर्नमेंटनी हे केलं आहे त्यावर पण सुविधा दिल्या त्यावर तुम्हाला काय कशासाठी सुविधा दिली गव्हर्नमेंटने कसल्या सुविधा दिल्या? आता त्यासाठी मोदी जे गव्हर्नमेंट आहे ते आणणार आहे काही कॅम्पेन चालू करणार आहे। आणलेत तर नाही ना नाही तोपर्यंत हे वाढवून ठेवलं ना टॅक्स मग गरीब लोक आजचा बजेट 2023 सादर केलेला आहे केंद्रीय सरकारने। तर मोबाईल सेवा स्वस्त झालेली आहे, गॅसचे भाव वाढलेले आहे, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा ह्याच्यावर पण कमी झाले पाहिजे टॅक्स आणि वीज दर वाढलेली आहे, पेट्रोलचे पण भाव वाढलेले आहे। गहू तांदूळ तांदळाचे पण 5 रुपये किलोने भाव वाढलेले आहेत। गहू तांदूळ डाळी हे पण महाग खूप झाले आहेत, सर्वसामान्याला परवडत नाही। एकतर पगार कमी आहे त्यात पण कामगार कपात करायला लागलेत, लोकांनी कसं जगायचं गरिबांनी कसं जगायचं याबद्दल माझं मत आहे। दारू सिगरेट ह्याच्यावर रेट वाढवणं ठीक आहे, बाकीचे आहे ना जीवनातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावर।